विठू माऊलीचा गजर म्हणजे पाकिस्तानात लपून बसलेला कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमची चांगलीच तंतरली आहे. कुख्यात दहशतवादी मसूद अझहर आणि जकीर रहमान यांच्या पाकिस्ताननं मुसक्या आवल्यात. त्यानंतर आपलाच नंबर लागणार की काय या भीतीनं दाऊदची कशी गाळण उडाली पाहूया त्याबाबतचा हा रिपोर्ट. पाकिस्तानात लपलेल्या दाऊद इब्राहिमची तंतरली. वॉन्टेड नंबर वन दाऊदवर पाकिस्तानातही संक्रांत. दाऊदनं कुटुंबियांना पाकिस्तान बाहेर हलवलं. जगभरातून आलेल्या दबावानंतर पाकिस्तानातल्या इम्रान खान सरकारनं दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. जैश मोहम्मदचा म्होरक्या कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याच्या विरोधात पाकिस्ताननं अटक वॉरंट जारी केलंय. तर लष्कर ए तैयबाचा प्रमुख आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार जकीउर रहमान लखवी याला सरकारनं अटक केली आहे. त्यामुळे सध्या कराचीत मुक्कामाला असलेल्या दाऊद इब्राहिमचं धाबदण आणलंय. त्यानं अलीकडेच आपली मोठी मुलगी माहरुख हिला पोर्तुगाली पासपोर्टवर पोर्तुगालला पाठवून दिलं. माहरुखचा निकाह माजी क्रिकेटपटू जावेद मियादादचा मुलगा जुनेद याच्याशी झालाय. ते दोघेही आता पोर्तुगालला गेले तर दाऊदचा मुलगा मोईन कास्कर हा लंडनला ये जा करतो. ब्रिटनच्या एका प्रख्यात उद्योगपतीच्या मुलीशी त्याचा निकाह झालाय. 2019 पर्यंत मोईन आणि त्याची बायको दाऊदच्या क्लिफ्टन बंगल्यात राहत होते. मोईन कराची लाहोर आणि यूएई मध्ये डी कंपनीचा अब्जावधी रुपयांचा रिअल इस्टेट कारभार सांभाळतो. दाऊदचा लहान भाऊ मुस्तकीम अली कास्कर या आधीच दुबईला स्थायिक झालाय. यूएई बहारीन आणि कतार मध्ये डी कंपनीच्या कायदेशीर उद्योगांचा कारभार तो बघतो. कराचीतून यूएईला शिफ्ट झालेल्या दाऊद कुटुंबियांची काळजीही तोच घेतो. मसूद अझहर आणि लखवीवरील कारवाई नंतर दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम गायब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनिसनं आपल्या मुलांना या आधीच मध्य पूर्व देशांमध्ये पाठवून दिलंय. एकंदरीत पाकिस्तानही आता सुरक्षित अड्डा राहिलेला नाही याची कल्पना दाऊदला आली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे